ताईमाई अक्काच ह्या मतदार आहेत हे त्यांना माहीत नाही का भाऊ? याच योजनेवरून त्यांनी एकदम खालच्या पातळीवर आज शिवसेना शिंदे गटावर टीका केली आहे. त्यांनी म्हटलंय की एकनाथ शिंदेची जी नवी योजना आहे ताईमाई अक्का बर का, तर तो ताईमाई अक्का तुमचा पक्ष छक्का असं होऊ नये म्हणजे झालं, अशी खालच्या पातळीवर त्यांनी जीभ घसरली, त्यांची टीका केली. मी तुम्हाला सांगते की डोकं खराब झालेलं आहे. बाजूला ठाणा जिल्हा आहे, त्यांनी त्याचं काम करावं. भ्रष्ट नेता किती भ्रष्ट आणि क्रूर असू शकतो याचं उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीस हे असं म्हणतायत. त्यांना दुसरं कामच नाही, सकाळी उठल्यानंतर आपला भोंगा वाजवणे आणि त्याच्यामध्ये काहीतरी बोलणे याच्यामध्ये त्यांना फार मर्दानगी वाटते आणि त्यांनी ते कायम करत राहावं. जनता हुशार आहे. आता स्कीम लागू आहे ना 5 लाखापर्यंत. ठाकरे म्हणतायत की तू राहशील किंवा मी राहील असं देवेंद्र फडणवीसांना थेट त्यांनी इशारा दिला. पहिल्यांदा तू शब्द वापरलाय, त्यांनी तुम्ही न वापरता एकेरी शब्द वापरलाय. हे बघा, उद्धव साहेबांच्या मुखातून असे शब्द येणे मला तरी वाटतं हे उचित नाहीये. कारण की एकीकाळचे हे एकाच बरोबर राहिलेले लोक आहेत. एकमेकांच्या पक्षाच्या विरोधामध्ये माणूस भूमिका मांडत असतो, पण अशा पद्धतीने भूमिका मांडणं हे योग्य नाही आहे.